कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याक जाय गोंयच्या मुख्यमंत्र्याकडेन अपॉइंटमेंट, म्हादयच्या उदकाच्या वाटपाचेर जातली चर्चा, बसका घेऊन प्रश्न सोडोवपाची केंद्रीय मंत्र्यान दिल्या सुचोवणी, दक्षिण गोंय जिल्हो गिरायक संरक्षण समिती मेजतली रस्त्यावेल्या खड्ड्यांचो आकार आणि खोलाय, पिडेस्तांक कागाळी नोंदोवपा खातीरय करतले मजत, वीज खात्यात झाला घोटाळो, मुख्य अभियंते आणि मंत्री घुसपल्ल्याचो एनजीओचो दावो, मात अभियंत्यान न्हयकारलो आरोप, पीडब्ल्यूडीची बिल्डिंग झाल्या कोयराचो गुदांव, कोयराक लागून इबाडू येता भलायकी, पाळण्याच्या लोकांनी घेतली मुरगाव पालिकेत धाव, येवकार हांव जवाहर बर्वे, पळयात खबरो विस्तारान। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, तुकारामाचो हा अभंग बहुतेकांच्या कानार पडला असतलोच, पण या अभंगाचो पुराय मान राखून खड्डेमय जग गोंयकारांचो धर्म असे म्हणू येता अशी सध्या गोंयची अवतिकाय झाल्या। ह्या मनीस निर्मित संकटातल्यान गोंयकार केन्ना मेकळे जातले सांगप कठीण। हालींच रस्त्यावेल्या खड्ड्यांक लागून कोलमा रोडा जाल्ल्या एका अपघातात एकल्याचो पांय मोडलो। दक्षिण गोंय जिल्हो गिरायक संरक्षण समितीन ह्या खड्ड्यांची नोंदी करपाचे थारायला। संबंधित खात्याक ते विशींच्यो कागाळी नोंद करपाक ही समिती मजते करतली। दक्षिण गोंय जिल्हो ग्राहक संरक्षण परिषदेचे सुरक्षा विशींचे उपसमितीन मंगळारा या संदर्भात एक बसका घेतली। हे बसकेत गिरायकांच्या हक्काविषयी न्याय मिळवून दिवपाच्या नदरेन चर्चा झाली। बसकेक येरादारी विभागाचे अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलिसे हजर आशिल्ले। कंज्युमर प्रोटेक्शन काउंसिल मीटिंग इन बिहाइंड, सो फॉर दॅट पर्पज द एजेंडा विच वी आर गोइंग टू सबमिट देयर वी हॅव मेट हियर टुगेदर विथ द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट ऑफिशियल्स अँड ट्रॅफिक पोलीस। द फर्स्ट इम्पॉर्टंट इशू वी आर टेकिंग अप दिस टाइम इज, एज यू नो, पॉटहोल्स हॅव अफेक्टेड एव्हरीबडी इन द स्टेट ऑफ गोवा, बट पर्टिक्युलरली द रायडर्स, ड्रायव्हर्स ऑफ द कार्स, पेडेस्ट्रियन्स, एव्हरीबडी। So we have decided to document the potholes. That means how many potholes are there on a particular road, the depth of it. So when the potholes are being patched up, we will see whether the pothole is patched up or only the cover up is put over it. So the reason we are going for this very detailed exercise is because, as you know, the Consumer Protection Act 1986 has been amended and very stringent measures are coming now. कोलमा रोड वाठारात मंगळारा एके स्कूटरीक जाल्ल्या अपघातात एकल्याचो पांय फ्रॅक्चर झालो। ह्या रस्त्यात फकत फोणकुलाच आसात असे न्हय, जाल्यार तो सुळसुळीत जाल्ल्यान लोक थंय निसरून पडटात। ह्या खड्ड्यांक लागून जायत्या लोकांचे हातपांय मोडल्यात, भोव जाणांक त्रास सोसचे पडल्यात, जाल्यार कांय जाणांक जिवय वगडावचो पडला। रस्त्याचे नेम मोडटल्यांक ट्रॅफिक पोलीस रोखडे चलन दितात, पूण अशे तरेन चलना दिवचे आदी रस्ते सारखे करपा कडेन ताणें लक्ष दिवपाक जाय अशे फोणेकारांचे म्हणणे। ह्या खड्ड्यांची लोकांक सामके अत्यंत त्रास जाता। आम्ही हांगसरल्यान ट्रॅव्हलिंग करता, परिस्थिती अशी हा की भंय दिसता गाडी चलोवपाक ह्या रस्त्यांचेर। सो म्हाजे सरकाराक एक रिक्वेस्ट आसा की जाता तितके बेगीन हे खड्डे, पावस सोंपलेलो आसा आतां, जाता तितके बेगीन हे खड्डे पॅच वर्क करून मातशे पोलीस हांगासर सायटीन रावन ते टू व्हिलरार बाबड्यांक हात करता आणि तेंका तालावू दिता। हे तालाव दिवच्या परत त्या खड्ड्यांचेर पयली पुलिसांनी बाबा म्युन्सिपाल्टीक आणि सरकाराक, म्हणजे तुमच्याच सरकार, तुम्ही गव्हर्नमेंट आसा, तुम्ही सरकाराकडे पयली रस्त्याची व्यवस्थित हे करची, म्हणजे रस्ते बरे करचे आणि मागीर तुम्ही खरेच तालाव दिवचे। आमच्या खबराकार मडगावच्यान रमेश नायक रावत आणि फोंड्याच्यान कृष्णा नायक। वीज खात्यात घोटाळो झाला, हातूत मुख्य वीज अभियंता रेशमा मॅथ्यू आणि वीज मंत्री निलेश काब्रालाचो हात आशिल्ल्याचो आरोप रायझिंग गोवा संघटनेन केला, पण मुख्य अभियंता रेशमा मॅथ्यून हे आरोप भायर आयलेत। पळयात पुराय बातमी। गोंयभर विजेच्या उपकरणांची पुरवण करपा खातीर वीज खात्यान एक निविदा जारी केली। खात्यान कसलेच कारण दिनासतना ही निविदा रद्द केली असे रायझिंग गोवाचो मुखेली शैलेंद्रन सांगले। उपरांत खात्यान ह्या कामा खातीर पुजा इंडस्ट्रीची निवड केली। ही पुजा इंडस्ट्री मुख्य वीज अभियंता रेशमा मॅथ्यूची कंपनी, तिचो घोव थंय डायरेक्टर असा असे शैलेंद्र म्हणता।
मुख्य वीज अभियंता आणि वीज मंत्र्याचो हातूत हात आशिल्ल्याचो आरोप ताणे केला. ड्युरिंग अवर इन्व्हेस्टिगेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन तातून एक शॉकिंग पहिली जी गजाल जी आयली ती चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर गोंयची जी आसा रेशमा मॅथ्यू अशें नाव तिचें. तिच्या अंडर हे सगळे करप्ट प्रॅक्टिसीस चालू आसा. ह्या रेशमा मॅथ्यूचे एक कंपनी आसा पूजा इंडस्ट्रीज. त्या पूजा इंडस्ट्रीजान रेशमा मॅथ्यूजाचो घोव जो आसा हजबंड ऑफ रेशमा मॅथ्यू जोझफ मॅथ्यू इज वन ऑफ द डायरेक्टर. हालींच लेटली थोडी एक ऑनलायन टेंडर प्रोसिजर जो आसता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो तो फ्लोट जाल्लो आणि गोंयचे आमचे नीज गोंयचे गोंयकार जे आसात ते ताका म्हणजे सगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करून दे बीड फॉर दीस टेंडर्स ऑनलायन टेंडर्स ती म्हणजे दे आर सपोज टू बी ट्रान्सपरंट आणि अकाउंटेबिलिटी असता ते ई टेंडर्सांक. सो ऑनलायन टेंडराची कॉपी एक आमचे कडे आसा. सो ती मदींच फ्लोट केलें टेंडर इंटरेस्टेड पार्टीजांनी ताका बीड केलें रिगार्डिंग डिफरंट सप्लाय ऑफ डिफरंट इलेक्ट्रिसिटी मटेरियल जे लागता ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक विदाउट एनी वन्स नॉलेज अंडर सस्पिशियस सर्कमस्टान्सीस दीस टेंडर वॉज कॅन्सल्ड. म्हणजे कोणाक काय खबर ना म्हणजे कित्याक कॅन्सल केला ताजी लॉजिकल रिझनिंग सुद्धा जे डिपार्टमेंटान दिवंक जाय आशिल्ले ते दिवंक ना. की रेशमा मॅथ्यूची जी कंपनी जी आसा शी इज लिटरली रनिंग दॅट कंपनी. म्हणजे गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हॅज बिकम हर पर्सनल बिझनस शॉप. त्या पूजा इंडस्ट्रीजात हे टेंडर जे फ्लोट जाल्ले तातूंतल्यान सगळें कॅन्सल करून विदाउट एनी वन्स नॉलेज पूजा इंडस्ट्रीजांतल्यान सगळो सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी मटेरियल केलो गेलो. सब स्टँडर्ड मटेरियल थ्रू पूजा इंडस्ट्रीज वॉर रूटेड एन्ड वॉज सप्लायड बाय द चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर हू हरसेल्फ इज सपोज टू बी ट्रान्सपरंट इन दीस प्रोसिजर. सो दीस इज हॅपनिंग इन कनायवन्स विथ द पॉवर मिनिस्टर ऑल्सो. ताजो शेअर पॉवर मिनिस्टराच्या ऑफिसानूय वता आसतलो. शैलेंद्र वेलिंगकरान केल्ले आरोप मुख्य वीज अभियंता रेशमा मॅथ्यून भायर आयल्यात. आपलो घोव ताजो खाजगी वेवसाय करता. वीज खात्या कडेन ताजो कसलोच संबंद ना. वीज खात्यान पुजा इंडस्ट्रीक कसलेच कंत्राट दिवंक ना अशें ती म्हणटा. तांचे कडेन पुरावे आसात जाल्यार ताणें सिद्ध करून दाखोवचे अशें तिचें म्हणणें. एक सुद्दां टेंडर कोणें पुजा इंडस्ट्रीज म्हणून एक सुद्दां टेंडर कोट केल्लो ना आनी आमी एक सुद्दां ऑर्डर पुजा इंडस्ट्रीज म्हणून दिल्ली ना. म्हणजे ते कित्या वयल्यान म्हणटात की पुजा इंडस्ट्रीज हांवें दिलां. तांकां प्रूफ दाखोवनी न्ही हांवें ऑर्डर दिल्ली आसा जाल्यार पुजा इंडस्ट्रीज म्हणून. तो पुजा इंडस्ट्रीज म्हणटा तो अजून पसून खंयचोच एक टेंडर विकतो घेवं ना वो कोट करूं ना. ते म्हणटात न्ही की हांवें दिलो म्हणून ऑर्डर. लेट डेम शो प्रूफ दॅट आय हॅव गिवन ऑर्डर. दॅट वील शो न्ही वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. पणजेच्यान आमचो खबराकार सुशांत गावस आनी व्हिडिओ पत्रकार इर्शाद शेख. कड्डम जाल्ले आनी सद्याक रिकामी आशिल्ले बायणाचे PWD बिल्डींगे लागसार कोयर उडयतात. हे बेजापसालदारपणाचे कृतीक लागून बेजारिल्ल्या लोकांचेर मुरगांव पालिकेत धाव मारपाची पाळी आयले. ही बिल्डींग पेड्ड्यार जाल्ल्यान लोकां खातीर रावपाक ती असुरक्षीत जाल्ली देखून लोकांक बिल्डींगेंतल्यान भायर काडिल्ले. उपरांत हे बिल्डींगेंत बेकायदेशीर गजाली घडपाक लागल्यो देखून लोकांनी पुलिसांक बरोबर घेवन बिल्डींग खाली केली. पूण आतां बिल्डींग डंपींग यार्ड जावन रावल्या. कांय वेळार हांगा सप्तकभर कोयर तसोच आसता देखून कोयराच्या वासान लोकांक त्रास जाता. PWD बिल्डींग हांव इतलेंच मागतां की PWD ही आतां बिल्डींग आसा ती सारकी करून हांगा कितें तरी करचें ताणें. ही पळय ती आनी एक आसा हांगा इलिगल एक्टिविटीज बी खूब जाल्ल्यो आसा त्या आनी तें आनी एक त्रास आसा. हांगा पयलीं वास मारता तो एक फस्ट. दुसरें म्हणल्यार गायो आनी म्हश्यो सकाळ फुडें 7 वरांचेर 7:30 जेन्ना भुरगीं वतात तेन्ना हांगा जमिल्ल्यो आसतात. एक एकदां अशी लोटांनी येता त्यो 10-12 त्या भुरग्यांक पसून डेंजर त्यो हांगा. ते भुरग्यां हांगाचेर वतात. खूब जाणां हांवें पळयल्लें आसा की ते भुरग्यां हांगाचेर पसून वतात. ते हांगा कचरो एक डस्टबीन सुद्दां दवरूं ना ताणें सारकें. कोणी उडयतलो कचरो म्हणल्यार पसून हांगा डस्टबीन ना सारकें. PWD जो है इसका ऊपर जल्द से जल्द कुछ ना कुछ एक्शन लेना मांगता है. या तो इसको डेमोलिश करके
नया बनाना मांगता है, नहीं तो इसको कुछ ना कुछ मतलब इधर जो है इधर लोकल लोग आके पत्ता खेलता है और कुछ होता है इधर और कुछ क्राइम होने का पहला PWD इसके ऊपर एक्शन लेना मांगता है और साथ में म्यूनसिपलिटी भी, क्योंकि दोनों गवर्नमेंट का ही डिपार्टमेंट है, जल्द से जल्द इसके ऊपर एक्शन लेके इधर कुछ ना कुछ करना चाहिए, नहीं तो इधर कुछ भी हो सकता है, क्योंकि इधर जो है कोई भी आके पत्ता खेलता है, फालतूगिरी करता है, बहुत कुछ इलीगल एक्टिविटीज हो रहा है इधर। पहले ऐसा था ये बिल्डिंग में लोकल लोग रहता था, एकदम क्लीन था, लेकिन आज इसको जो है ना वो हब बोलते हैं ना, कचरे का एक हब स्पॉट बना के रखा है म्यूनसिपल्टी ने। इससे जो है लोगों को आजू बाजू के तकलीफ, और रात में जब हम लोग इधर से गाड़ी लेके आते हैं इधर गाय भैंस कुत्ता रहता है दिखता नहीं, और इधर स्ट्रीट लाइट भी एक एक बार नहीं रहते, तो इतना डेंजर। या कोयराचा मुद्दा घेऊन कितल्याशात लोकांनी कागाळी केल्यो, देखून लोकांचे म्हणणे मुरगाव पालिकेकडेन मांडटलो असे नगरसेवक मुरारी बांदेकरान सांगले। कोयर एकठांय करप्यांनी हे सुवातेर कोयर उडोवचे न्ही असे ताणें मागला। म्हज्या वडान PWD क्वॉटर आसा जे सद्या अनयूज्ड आसा आनी ते डॅमेज जावपाक लागला, सो थंयसर कितें जाला थंयसर लोक हाडटा आनी गार्बेज डंप करता, पूण थंयसरल्या थळावीक लोकांची कंप्लेन आसा, ती कंप्लेन म्हाका वर्बली केलेली आसा तेंच्यांनी। आयजूच कळून येयलें की बायणा PWD क्वॉटर्स आसा थंयसर गार्बेज आसा, हांवें म्हाज्या टिमींक सांगलां ते गार्बेज अशी आसपाक जायना, आनी सुपरवायझरान ऑलरेडी इन्स्पेक्ट केलें आनी ते कचरो काडपाकूय सांगला आनी आतां ते कचरो ना। वास्कोच्यान आमचो खबराकार इरू महाले। आतां घेऊया एक ल्हानसो विसव। विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो। गोंय आनी कर्नाटकान एकठांय बसून म्हादयच्या उदका वाटपाचेर चर्चा करपाचो केंद्रीय मंत्र्यान सल्लो दिला। ते प्रमाण कर्नाटकाचो मुख्यमंत्री BS येडियुरप्पान गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंता कडेन फुडल्या सप्तकांत भेट मागल्या। म्हादयच्या उदका वाटपाचो प्रस्न दोनूय राज्यां खातीर नाजूक विशय जावन रावला। कितलीशींच वर्सां जालीं म्हादयच्या उदका वाटपा वेल्यान गोंय आनी कर्नाटक कोर्टांत झगडत आसात। आदेश आयिल्ल्यान दोनूय राज्यां सर्वोच्च न्यायालयांत गेल्यात। कांय दिसां आदीं केंद्रीय कोळसो मंत्री आनी खण मंत्री ह्या विशयाचेर उलयल्लो। आय कॅन ओन्ली सजेस्ट एट दीस मुमेंट द कन्सर्न चीफ मिनिस्टर कॅन सिट एन्ड टॉक अँड ट्राय टू रिझॉल्व द इशू अँड मॅटर हॅज ऑलरेडी बीन टू दी ट्रिब्युनल अँड ट्रिब्युनल हॅज ऑल्सो गिवन इट्स अवॉर्ड, बट इन स्पाईट ऑफ दॅट नेगोशिएटेड सेटलमेंट विल बी द बेटर सेटलमेंट। बोथ द गव्हर्नमेंट्स आर बोथ द स्टेट्स आर अनहॅपी अँड दे हॅव गॉन टू दी चॅलेंज इट द ट्रिब्युनल अवॉर्ड इन द सुप्रीम कोर्ट, दॅट्स वाय आय सेड इट इज बेटर दॅट आय हॅव रिक्वेस्टेड Karnataka Chief Minister also, and today I request Honorable Chief Minister of Goa also to have a negotiated settlement. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब। शेळपे दोंगरावेल्या साळवलीच्या चारा मधल्या एका फ्लोकुरेटराक वेरो गेल्यात। सोमार सकाळी 7:00 सुमार दोंगर नेमलो आणि एका फ्लोकुरेटराक व्हडलो बुराक पडून 40 ml उदक वाहून गेल्ल्यान बरेच लुकसाण झालं। शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे चारय फ्लोकुलेटर 3 वर्सां आदी बांदल्यात। ते बांदतना दोंगर कापिल्लो आनी ताचीच माती वापरिल्ली। फाटले कांय दीस उटंगराचो पावस पडिल्ल्यान ही माती मोव जावन व्हावून गेली। फुडल्या सप्तकांतय पावस पडत रावलो जाल्यार हेर फ्लोकुलेटरांकूय धोको उप्रसूं येता। ह्या प्लांटांतल्यान 160 ml उदकाची पुरवण जाता, पूण हेर 3 फ्लोकुलेटर आशिल्ल्यान उदका पुरवणेचेर कितेंच परिणाम जावचो ना अशे कार्यकारी अभियंतो श्रीकांत गांवकारान सांगले। पळयात फाल्यांच्यान स्टार्ट करतो आनी ऑलरेडी आमी सकाळी येडप सावन वचून आमची सगळी कम्युनिकेट केला आनी ताणें आमकां गो अहेड म्हणून हें दिल्लें आसा आमी PC ते रिपेर करपाक म्हूण कितें कन्सल्टंट अपॉयंट करता म्हणटालें न्ही? ना, कन्सल्टंट म्हणजे आमची डिपार्टमेंटल टॅक्निकल टीम आसा ती येवन हें करता। रिझन कितें तें म्हणटा हे फाटले 15 दिसांक जो कंटिन्युअस पावस पडलो पळय ती आनी ती माती सगळी फिलींग माती फिल्ल माती आशिल्ली पळय ती माती व्हावून गेली। ताका एक्च्युली हे आशिल्ले रिटेनिंग वॉल आशिल्ले पूण ते रिटेनिंग वॉल घेवनूच गेली सगळे कॉलेक्ट सगळे ते आतां तीन आशिल्ली न्ही आमची 3 क्लॅरिफायर 4 क्लॅरिफायर 1 पिळ्यार हे जाला डॅमेज जाला 3 चालू आसात सो तिनांतल्यान वॉटर सप्लाय चालू आसा रेगुलर हे सप्लाय चालू आसा आनी आतां डिमांडय तितलो नाशिल्ल्या कारणान कोणाचो प्रोब्लेम ना। मागीर एखादी फुडें डिमांड वाडटकीर मे म्हयन्याक एखादें हें जातलें पूण ताजेर आमी मागीर वर्कआउट करून हें वाडोवपाचें हें करता तें आसा तें सो हाजो आतां सद्या आमी उदकाचो कांय प्रोब्लेम ना। म्हापशा 60 चलयो पेंवपाचें प्रशिक्षण घेतात।
गोयात जातल्या राष्ट्रीय खेळात जिखपाची तांचे मदी ताक असा. देखून तांचे खातीर बायल कोच आणि एक असिस्टंट कोच बेगोबेग नियुक्त करचो, गोवा स्विमिंग असोसिएशनाचो अध्यक्ष दिगंबर कामतीन म्हटला. स्विमिंग कोच संजीत गांगुलीन एके चलियेचो विनयभंग केल्याचे फाटभुयेर. चलियांक पेवपाक शिकोवपा खातीर एकादरी चलीच कोच म्हणून दवरप गरजेचे आशिल्ल्याचे दिगंबर कामतीन म्हटला. हे फाटभुयेर गोंय क्रीडा प्राधिकरण आणि खेळा आणि युवा संचालनालय दोन कोचांची बेगोबेग नियुक्ती करपाची असा. स्विमिंग इज अ स्पोर्ट नॉर्मली वेर यू कम इन कॉन्टॅक्ट विथ द कोच वॉट एवर सेड एंड डन बिकॉज ऑफ द ॲक्टिव्हिटीज. सो नॅचरली पेरेंट्स फील दॅट वेन देर आर गर्ल स्विमर्स आर देर इट इज ॲडवायजेबल टू हॅव अ लेडीज स्विमर. आफ्रा शेख इज अवेलेबल, शी इज अ लोकल स्विमर, शी हॅज डन NIS कोर्स, शी फुलफिल्स ऑल द क्रायटेरिया रिक्वायर्ड फॉर अपॉइंटिंग एज अ कोच अँड आय हॅव टोल्ड दॅम. इनफॅक्ट चीफ मिनिस्टर ॲट दॅट टाइम एश्युअर्ड मी ऑल्सो दॅट दिस विल बी टेकन अप ऑन प्रायोरिटी. I have also written a letter to them based on the assurance given to me, and today I had a meeting with sports secretary and director of sports Mr. Prabhudesai. A sports secretary has also agreed that within 2 days they will see that she is engaged. Now there are already 2 coaches are there. As it is, there is a shortage of coaches across the country. You require NIS trained coaches. Now who imagines that some coach or somebody will behave like this? पणजेच्यान आमचे व्हिडिओ पत्रकार अमर चावरिया. परतून घेऊ एक व्यावसायिक विसव. विसव उपरांत येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. भर चवथीच्या काळातय वीज गुल्ल जाल्ली. देखून दिवचलच्या नागरिकांक बरोबर घेऊन यूथ काँग्रेसीन दिवचलच्या वीज खात्याच्या पालवी अभियंत्याक घेराव घालो. चवथी कडेन परतून परतून वीज वताली जाल्यार ताचे फाटली कारणां सांगताना दिवचलच्या उपवीज विभागात उणो कर्मचारी वर्ग आशिल्ल्याचे रजाव पालवी अभियंत्यान दिले. ह्या महिन्या भितर विजेचो प्रश्न सुटावो जातलो अशें उतर पालवी अभियंत्यान दिल्ल्याचे यूथ काँग्रेसीचो अध्यक्ष वरद माडोळकारान सांगले. पण खास करून बिचोले लायट वचपाचो प्रॉब्लेम इतको जाल्लो जे चवथ म्हणून पसून काय हे करनासतना इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हांगा अक्षरशा फेल गेल्ले आसा लोकांक बरी सर्वीस दिवपाक. चवथीच्या काळांत जे खरें म्हणल्यार लायटीचो अनइंटरप्टेड पावर सप्लाय आसपाक जाय आशिल्लो जो लोकांच्या दारांनी सारको लखलकाट आसपाक जाय आशिल्लो लायटी पेटून थंयच इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट फेल वचून लायट तर नाशिल्लीच. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट स्ट्रीट लायट पसून रिपेर करपाक आनी लोकांच्या दारांत उजवाड घालपाक पसून ते तितके फेल गेल्ले आसा. सब स्टेशनात उणो स्टाफ असा ताका लागून विजेचे प्रश्न जाग्यार घालपाक अडचणी येतात असे दिवचलच्या वीज खात्याच्या उपविभागाचो पालवी अभियंतो दीपक गावसान सांगले. ओव्हरहेड नेटवर्क असल्यामुळे ते एखादं इन्सुलेटर फॉल्टी जाता आणि किती ते बियॉन्ड ओव्हर कंट्रोल. आता किती असं एखादं झाड पडलं उन्मळ आम्ही फक्त ट्री ब्रँचेस करतात उन्मळून एखाद्या वाऱ्यान जर झाड पडलं किंवा ओव्हरहेड जर एखादं माड असा नारळाचं जर उंच असा तिचे जर चुडीत पडलं लाईनीत तर एखाद्या वेळी त्याच्यामुळे एखादं इंटरप्शन जात पण ते एखाद्या माणसान जर आमकां रिपोर्ट केलं की अमक्या जाग्यार पडलं 5 मिनटात आम्ही थंय वचून ते रिस्टोर करतात ना जाल्यार आमकां थोडोसो टायम पेट्रोलिंग करपाक लागता ते कारण अर्द वर एक वर डिले जाता. दिवचलच्यान आमचो खबराकार महेश गोवेकार. म्हापशेच्या यंग स्ट्रायकर पंगडाक हारोवन बस्तोडेचे क्रोशन सोसायटीन 9व्या अखिल गोंय हॉकी सर्तीचे जेतेपद मेळयले. फादर बेंटो मार्टिन्साची यादीन हॉकी हेरिटेज ग्रुपान डॉन बॉस्को ऑरेटरीच्या जोड पालवान हे सर्तीचे आयोजन केल्ले. सर्तीत गोंयभरच्यान 16 पंगडांनी वांटो घेतिल्लो. पहिल्या अर्धात साहिल चारीन क्रोजन सोसायटीक आघाडी मिळवून दिल्ली. उपरांत यंग स्ट्रायकराच्या हरी शेर्पा रजत चारी आणि समीर एलगरान क्रोजनाच्या गोल पोस्टाचेर जोरदार हल्ले केले पण इसुप सायद आणि अबू सालिया हवालदारान तांकां गोल करपाक दिले ना. उपरांत ब्रँडन नोरोन्नान आनीक एक गोल नोंदवून क्रोजन सोसायटीक जैत मिळवून दिली. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. फार्मागुडीच्या गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयान हालींच जाल्ले आंतर महाविद्यालयीन टेबल टेनीस आणि बुद्धिबळ सर्तीचे वस्तादपण मेळयले. गोंय विद्यापीठान आयोजित केलेली ही सर्त पेडे आणि गोंय विद्यापीठ संकुलात झाली. टेबल टेनीस सर्तीचे वस्तादपण मेळिल्ल्या पंगडात रोहित नायक, अनीश राणे, प्रथमेश धुळापकर, अमेय नायक
आनी शेख अब्दुल हांचो आसपाव आसा. बुद्धिबळ सर्त जिकिल्ल्या पंगडात दत्ता कांबळी, अनिकेत प्रभू, रितवीज परब, तत्वेश सावंत, शुभम सावयकार आनी वेद भोबेचो आसपाव आसा. तशेंच गोंय विद्यापीठान घेतिल्ल्या बॅडमिंटन सर्तीचे उपविजेते पदय गोंय अभियांत्रिकी महाविद्यालयान मेळयले. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे आमचे वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळुया परत पळोवपाक. गोवा 365 मोग आसचो.